राम राम मंडली, कसं काय? समद बरं आहे ना? आज आपण बघणार आहेत कॉमेडी स्टार भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्या इनोदी अभिनयाने गाजलेला मराठी चित्रपट पांडू। शेवटपर्यंत बघा बरं का, लय मजा येणार आहे। आज कोल्हापुरात निवडणुकांचे वारे सुरू आहेत, समधीकडे प्रचाराची धामधूम आहे। क्रांती सेना कोल्हापुरातील दमदार पक्ष, आज या पक्षाची कोल्हापुरात भव्य सभा होणार आहे, त्याचीच तर जोरदार तयारी चालू आहे। क्रांती सेना प्रमुख बाबासाहेब पाठारे आज या सभेला उपस्थित राहणार आहेत। बाबासाहेब पाठारे लय भारदस्त माणूस बरं का, अख्ख्या कोल्हापुरात त्यांचेच नाव गाजतोय। पण अशा दिलदार माणसाची दुश्मनी भी तेवढेच। आज सभेत बाबासाहेबांवर दहशतवादी हल्ला करण्याची खबर पोलिसांना मिळाली, म्हणून तर आज सर्व कडक बंदोबस्त आहे। बाबासाहेब त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सभेला जायला निघाले, पण रस्त्यात त्यांच्या गाडीला ट्रक येऊन धडक देतो आणि त्यांच्यावर हल्ला होणार होता। पर बाबासाहेब भी ज्या हुशार माणूस बरं का, त्यांनी त्यांचा डुप्लिकेट या गाडीत पाठवला आणि स्वतः दुसऱ्या गाडीने सभेला व्यवस्थित पोहोचले सुद्धा। असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा भक्त, कच्च्या मातीचा चेला नाही। गनिमी कावा कसा खेळायचा ये समद त्यासनी पक्क ठाव आहे। सभेमध्ये आता एंट्री होते ती महादूची। इनोदी नकला करून पब्लिकला हसवायचं हेच त्याचं काम। मग एंट्री होते ती आपल्या पांडूची, गडी भलताच कॉमेडी। हसून हसून साऱ्या पब्लिकची पोट दुखू लागतात। पांडू आणि महादूची जोडी कोल्हापुरात लय फेमस। कोणताही कार्यक्रम असो पांडू आणि महादू पाहिजे म्हणजे पाहिजेत। पांडू आणि महादूचा कार्यक्रम रंगात येतो, तेवढ्यात बाबासाहेब पाठारे यांचे दमदार आगमन होते। त्यांच्यासोबत त्यांची मुलगी करुणाताई पाठारे पण सभेला उपस्थित राहते। सर्व पब्लिक बाबासाहेबांचा जय जयकार करू लागते। पुन्हा एकदा पांडू आणि महादूचा विनोदी कार्यक्रम सुरू होतो। बाबासाहेबांना त्यांचा कार्यक्रम खूप आवडतो, ते दोघेही बाबासाहेबांचे लाडके आहेत। नंतर बाबासाहेबांचे भाषण सुरू होतो, ते जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण समजावून सांगतात। बाबासाहेबांचे हे भाषण मुस्लिम समाजाला फारसे आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यावर वारंवार हल्ले होतात। भाषण चालू असतानाच बाबासाहेब पांडू आणि महादूला पुढे बोलावतात। आपण तुमच्यावर लय खुश आहोत, काय मागायचे असेल ते मागा असे बोलतात। महादू बोलतो आम्हाला काहीतरी नोकरी द्या। त्यावर बाबासाहेब बोलतात तुम्ही आता जे कपडे घातलेत हीच नोकरी तुम्हाला देतो, उद्या मुंबईला जाऊन लगेच पोलिसात भरती व्हा, मी तुमची शिफारस करतो। हे ऐकून पांडू आणि महादू भलतेच खुश होतात। सर्व पब्लिक बाबासाहेबांचा जय जयकार करतात, पण हा निर्णय बाबासाहेबांच्या मुलीला फारसा आवडत नाही। दुसऱ्या दिवशी पांडू आणि महादू पोलीस आयुक्तालय मध्ये आपले नाव भरती करण्यासाठी जातात आणि तेथेही गोंधळ घालतात। बाबासाहेबांचे मंत्री पोलीस आयुक्ताकडे शिफारस घेऊन जातात। पोलीस आयुक्तांना असे कुणालाही पोलिसात भरती करणे मान्य नाही, पण बाबासाहेबांचा आदेश टाळता येत नाही। आता पांडू आणि महादू पोलीस ट्रेनिंग साठी महिनाभर पोलीस कॅम्प मध्ये जायला निघतात। महादूची बायको त्याची ओवाळणी करून पाठवणी करते, पण पांडूच्या घरात सगळी रडारड चालू असते। पांडू महिनाभर बाहेर जाणार म्हणून पांडूची आई जोर जोरात रडत असते। शेवटी पांडू आणि महादू पोलीस ट्रेनिंग साठी निघालेच की पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोहोचताच दोघे ठरवतात इथून जेव्हा बाहेर पडू तेव्हा लोकांनी आपल्याला सलाम ठोकला पाहिजे। या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख आहे परवेज खान, एक खतरनाक माणूस। त्याला बघून महादूची चांगलीच तरकते। शिफारसी मुले हे दोघे पोलीस होणार हे परवेज खानला खटकतो। तो ठरवतो की या दोघांना इतका त्रास देईन की हे दोघे पळून जातील। थोड्याच वेळात पांडू आणि महादू ट्रेनिंग मध्ये सामील होतात। प्रशिक्षक जे काय बोलेल त्याला सर्वजण मोठ्याने यस सर बोलतात। शेवटी प्रशिक्षक विचारतो मी मूर्ख आहे का, तेव्हा पांडू आणि महादू मोठ्याने यस सर बोलतात। याची शिक्षा म्हणून दोन हातात बंदूक पकडून पूर्ण मैदान धावण्याची शिक्षा दिली जाते। धावून धावून दोघेही थकून जातात। महादू या ट्रेनिंग कॅम्प मधून पळून जायचा प्रयत्नही करतो, पण काही उपयोग होत नाही। थकून दोघेही धावायचे थांबवतात। त्यावेळी प्रशिक्षक तेथे येतो आणि पांडूला एकट्यालाच धावायची शिक्षा देतो। जोपर्यंत मी थांबायला सांगत नाही तोपर्यंत धावत राहा असा आदेश देतो आणि महादूची सजा माफ करतो। रात्री महादू प्रशिक्षकाकडे येऊन पांडूची शिक्षा माफ करायची विनंती करतो।
पांडू अजून धावतोय हे पाहून प्रशिक्षकाला त्याचा अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी पांडू आणि महादू ट्रेनिंग मध्ये खूप गोंधळ घालतात. याचा सर्व त्रास प्रशिक्षकाला होतो. आता त्यांची नेमबाजीची ट्रेनिंग सुरू होते, पण महादूचा नेम भलत्याच ठिकाणी लागतो. म्हणून प्रशिक्षक पांडूच्या डोक्यावर डब्बा ठेवून महादूला नेमबाजी करायला सांगतो. प्रशिक्षकाचे लक्ष नाही हे पाहून पांडू स्वतःच डोक्यावरचा डब्बा खाली पाडतो आणि महादू गोली मारल्याचं नाटक करतो. प्रशिक्षक ती बंदूक पाठीमागे उभी करून महादूशी बोलत असतो. तेव्हाच मांजर त्या बंदुकीचे बटन ओढते आणि गोली प्रशिक्षकाच्या मागे घुसते. पुढे एका दहशतवादी मुसलमानाचे घर दाखवतात. तो व्हिडिओ गेम खेळत असतो. त्याचा मुलगा त्याला विचारतो, तुम्ही दुश्मनाला गोली का नाही मारत? त्यावर तो म्हणतो, खूप वेळा प्रयत्न केला पण प्लॅन प्रत्येक वेळी फसला. त्यावर त्याचा मुलगा म्हणतो, आपल्याकडे इतके बॉम्ब आहेत, त्यापैकी एक बॉम्ब टाका दुश्मनावर. हाच तो दहशतवादी आहे ज्याची माणसे बाबासाहेब पाठारे यांच्यावर हल्ला करतात. पण त्यांचा प्लॅन नेहमी फसतो. शेवटी पांडू आणि महादू यांची पोलीस ट्रेनिंग पूर्ण होते आणि ते ड्युटीवर जॉईन होतात. आता मुंबईला राहायचं म्हणून ते सर्व सामान व बायका पोरांसह मुंबईला रवाना होतात. वाटेत टेम्पोला अचानक ब्रेक मारल्यामुळे पांडूची आई ड्रमात घुसते आणि ड्रम रस्त्यावरून घरंगलत जाऊ लागतो. पांडू आणि महादू त्या ड्रम मागे धावतात आणि आईला वाचवतात. आज पांडू आणि महादूचा पोलीस ठाण्यात पहिलाच दिवस. ते दोघे त्यांचे साहेबकडे हजेरी लावतात. त्यांच्या साहेबांना मुलव्याचा त्रास असतो म्हणून ते खुर्चीवर टायर ठेवून बसतात. पांडू ड्युटीवर असताना एक बाई चोरा मागे चोर चोर ओरडत धावत येते. ते बघून पांडू त्या चोराचा पाठलाग करतो. चोर आणि पांडू यांच्यामध्ये धावपळ सुरू होते. चोराला पकडता पकडता पांडू बराच गोंधळ घालून ठेवतो आणि शेवटी चोराला पकडण्यात यश मिळवतो. चोराला पकडले म्हणून पांडूचे सत्कार केले जाते. आता पांडू बाबासाहेबांना भेटायला येतो. बाबासाहेब आपल्या माणसांना आदेश देतो की पांडूला नेहमी VIP गेटमधून आत पाठवा. पांडू कधी घरी आला तरी त्याला न तपासता थेट आतमध्ये सोडत जा. पांडूने चोराला पकडले म्हणून बाबासाहेब त्याचे कौतुक करतात, पण बाबासाहेबांच्या मुलीला हे खटकत असते. पांडूला पडद्यामागे कुणीतरी लपलंय असा भास होतो आणि तो साहेबांवर हल्ला करणार अशी शंका येतो. म्हणून धावत जाऊन पांडू त्या पडद्यावर उडी मारतो, पण तिथे एक मूर्ती असते. हे बघून सर्व हसू लागतात. महादूची बायको भाजी खराब आणली म्हणून महादूवर वैतागते. इतक्यात पांडू महादूला भेटायला येतो. तिथे पांडूला समजतो की भाजीवाले बेकायदेशीरपणे मार्केटमध्ये बसतात. म्हणून पांडू त्या जागेवर जाऊन तिथल्या भाजीवाल्यांना उठवतो. इथे पांडूची भेट होते ती आपल्या केलेवाली बाई उषाची आणि पहिल्याच भेटीत पांडूला ती आवडू लागते. दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी पांडूच्या लग्नासाठी मुलगी बघायचा कार्यक्रम असतो आणि मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून तीच केलीवाली उषा असते. पांडू लगेच लग्नाला होकार देतो आणि दोघांचं रजिस्टर लग्न पार पडलं जातं. आता पांडू आपल्या बायकोला घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी बाबासाहेबांकडे जातो. साहेब पांडूला आपल्या प्रचारात वगनाट्य करण्याचा आदेश देतात. पांडूच्या बायकोने साहेबांसाठी घावणे आणि ठेचा आणलेला असतो, पण डब्बा देताना पांडूला शिंक येते आणि सर्व डबा सांडतो. आपल्या मुले डबा सांडला म्हणून पांडू दुःखी होतो आणि तो उषाची माफी मागतो. पुढे पांडू आणि महादू एका माणसाला ड्रग्स विकतो म्हणून पकडून आणतात, पण तो तर मेडिकलवाला असतो आणि त्याने दुकानावर ड्रगिस्ट असे लिहिलेलं असतो. तो मेडिकलवाला इन्स्पेक्टरच्या ओळखीचा निघतो. तो मेडिकलवाला संतापून निघून जातो. या प्रकारामुळे इन्स्पेक्टर साहेब दोघांवर भडकतात आणि त्यांची ड्युटी ट्रॉफिकमध्ये लावतो. पांडू ट्रॉफिकमध्ये ड्युटी करून वैतागून जातो. इतक्यात त्याच्या बायकोचा फोन येतो. ती त्याला तोंडाला लावायची पावडर आणायला सांगतो. तेवढ्यात पांडूला रस्त्यावरून पावडरच्या मालाचा ट्रक जाताना दिसतो. तो ट्रक थांबवतो आणि त्यांच्याकडून पावडरचा डबा घेतो, पण ती ड्रग्सची पावडर निघते आणि सर्व ट्रकमधील कामगार पळून जातात. ड्रग्सचा माल पकडून दिल्यामुळे पांडूचे पुन्हा सत्कार केले जाते व त्याला 1,00,000 रुपये बक्षीस दिले जाते. पुन्हा एकदा क्रांती सेना संघटनेचा मेळावा भरतो. बाबासाहेब आणि त्यांची मुलगी तिथे उपस्थित असतात. पांडू आणि महादू तिथे बतावणीचा कार्यक्रम करायला जातात. दोघांचा विनोदी कार्यक्रम सुरू असताना बाबासाहेबांचा बॉडीगार्ड
साहेबांवर गोळी झाडताना पडद्यावर दिसतो, पण तो गोळी झाडणार त्या आधीच कुणीतरी त्याचा खून करतो। सभागृहात सर्व पलापल सुरू होते। बाबासाहेबांना सुरक्षितपणे बाहेर नेले जाते। दुसऱ्या दिवशी पांडू बायकोसाठी गजरा घ्यायला बाजारात जातो। तिथे एक कुत्रा त्याच्या मागे लागतो। पांडू खूप पळतो, पण तो कुत्रा काय पांडूचा पाठलाग सोडत नाही। पळता पळता पांडू घराच्या छप्परावर उडी मारतो आणि छप्पर तुटून आतमध्ये पडतो। तिथे शरीर व्यवसाय करण्यासाठी बांगलादेशवरून 150 मुले आणल्या होत्या। पांडू मुले त्यांची सुटका होते आणि पुन्हा एकदा पांडूचे नाव वर्तमानपत्रात झलकू लागतो। या कामगिरीचे पांडूचे त्याच्या बायकोकडून सुद्धा कौतुक होतो। सकाळी ड्युटीवर जाताना पांडूची आई पांडूसाठी मिसल बनवते आणि पांडूची बायको गुलाबजाम बनवते, पण दोघांच्या आग्रहामुळे पांडूला मिसल आणि गुलाबजाम एकत्र खावे लागतात। मिसल आणि गुलाबजाम एकत्र खाल्याने पांडूला जुलाब लागतात। पोलीस ठाण्यात गेल्यावर पांडूची लय बेकार हालत होते आणि त्याचवेळी पांडूचा सत्कार समारंभ असतो, त्यामुळे तिथे पांडूचा खूप गोंधळ उडतो। एक न्यूज चॅनलवाला बाबासाहेबांची मुलाखत घेतो। साहेबांच्या भडक विधानामुळे सर्व चॅनलवर त्यांची बदनामी केली जाते। साहेबांच्या मुलीला हे पटत नाही। ती त्यांना याबाबत बोलून दाखवते की तुम्ही अशी विधाने करता आणि त्याचा सर्व त्रास पक्षाला होतो। एक दिवस महादू ट्रॅफिकची ड्युटी करत असताना पांडूची बायको उषा एका आलिशान कारमधून बाहेर पडताना दिसते आणि महादूला संशय येतो। तो तिचा पाठलाग करतो। तेव्हा उषा एका बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंग मध्ये काही माणसांसोबत बोलताना त्याला दिसते। ही गोष्ट महादू पांडूला सांगायचा प्रयत्न करतो, पण पांडू काहीच ऐकून घेत नाही। पांडूच्या घरामध्ये महादूला हेअर पेन सापडतो। अशाच हेअर पेन ने बाबासाहेबांच्या बॉडीगार्डचा खून झाला होता। पुढे पांडू आणि उषा बाजारात भाजी खरेदीला जातात। तिथे काही गुंड उषावर हल्ला करतात। उषा त्या गुंडांशी फाइट करून त्या सर्व गुंडांचा नायनाट करते। तेव्हा एक गुंड उषावर बंदूक धरतो। उषा लगेच आपल्या केसातून हेअर पेन काढून त्या गुंडाला ठार करते। आता मात्र महादूचा संशय खरा ठरतो। महादू उषावर आरोप करतो की ही कुणीतरी झोलर बाई आहे। हे ऐकून पांडूला राग येतो आणि तो महादूच्या कानाखाली मारतो। महादू दुःखी होऊन तिथून निघून जातो। आता उषा पांडूला सर्व खरं खरं सांगते। ती एका गँगची मेंबर आहे आणि पांडूच्या मदतीने बाबासाहेबांच्या घरात जाऊन साहेबांना खतम करण्याचा त्यांचा प्लॅन असतो आणि त्यांना या कामासाठी भरपूर पैसा मिळणार होता। उषा आपली चूक कबूल करते आणि पांडूची माफी मागते, पण हे सर्व ऐकून पांडू खूप दुःखी होतो आणि तो उषापासून दूर होतो। एक दिवस घरी असताना उषावर गोळीबार होतो, पण ती वाचते। त्यावेळी उषा पांडूला सांगते की आज बाबासाहेबांचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी बाबासाहेबांना खतम करण्याचा गुंडांचा प्लॅन आहे। हे सर्व कळताच ही बातमी सांगण्यासाठी पांडू धावत धावत साहेबांच्या बंगल्यावर जातो। तिथे पांडूला साहेबांचा मंत्री भेटतो। पांडू सर्व हकीकत त्यांच्या मंत्रीला सांगतो। मंत्री म्हणतो जी बायको सुद्धा या कटात सामील आहे, आधी तिला ताब्यात घे, बाबासाहेबांची सुरक्षा मी वाढवतो। त्यामुळे पांडू घरी जायला निघतो। घरी जात असताना काही गुंड पांडूला पकडतात आणि आपल्या अड्ड्यावर नेतात। हे सर्व महादू बघतो आणि तो त्या गुंडांचा पाठलाग करत अड्ड्यावर पोहोचतो। महादू पांडूला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तोही अडकला जातो। आता उषा आपल्या साथीदारांसह अड्ड्यावर येते आणि सर्व गुंडांशी फायटिंग करून पांडू आणि महादूला सोडवते। उषा त्या गुंडाला त्याच्या बॉसला फोन करायला सांगते। तेव्हा समजतं त्यांचा बॉस दुसरा तिसरा कोणी नसून तर बाबासाहेबांचा मंत्रीच आहे। पांडू ही बातमी सांगायला बंगल्यावर जातो, पण पांडूला आतमध्ये घेतले जात नाही। म्हणून पांडू छपरावरून बंगल्यात प्रवेश करतो आणि साहेबांची मुलगी करुणाताईला सर्व हकीकत सांगायचा प्रयत्न करतो, परंतु करुणाताई गार्डला बोलावून पांडूला बाहेर काढते। तो गार्ड पांडूला एका खोलीत बंद करून ठेवतो। तिथे पांडूला समजते आज कार्यक्रमात फटाक्याचे बार उडवले जाणार आहेत। त्यापैकी लाल टीला लावलेल्या फटाक्यात बंदुकीचा बार आहे, त्यानेच बाबासाहेबांना खतम करायचा प्लॅन आहे। साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होतो। उषा आणि महादू बंगल्यावर पोहोचतात आणि पांडूची सुटका करतात। पांडू त्यांना फटाक्याबद्दल सांगतो, पण बॉक्स मध्ये खूप फटाके असतात, यापैकी खरा फटाका कसा शोधायचा
म्हणून सर्व फटाक्यांना लाल टिले लावतात. स्टेजवर नृत्याचा कार्यक्रम सुरू होतो. मंत्री त्यातील एका माणसाला तो फटाका देऊन साहेबाजवळ फोडायला सांगतो, पण त्या फटाक्यात बंदुकीचा बार नसतो. साहेब वाचतात. आता सर्व फटाके स्टेजवर फोडले जातात. शेवटचा उरलेला फटाका मंत्री साहेबांजवळ जाऊन फोडतो, पण त्यात सुद्धा बंदुकीचा बार नसतो. मंत्र्याचा डाव फसतो आणि त्याचा प्लॅन उघडकीस येतो. हे पाहून करुणाताई मंत्रीवर गोळी झाडते. मंत्री तेथून पळ काढतो. सर्वजण मंत्र्याला पकडायला धावू लागतात. मंत्री तिथला एक माईक घेऊन सांगतो की हा सर्व प्लॅन करुणाताईचा आहे. बाबासाहेबांना मारून सत्ता मिळवण्याचा तिचा प्लॅन आहे. हे ऐकून करुणाताई मंत्रीवर गोळी झाडायचा प्रयत्न करते, पण उषा हेअर पिनने करुणाताईला जखमी करते. करुणाताईला अटक केली जाते. बाबासाहेब पांडू आणि महादूला शाबासकी देतात आणि साहेब घरी जायला निघतात. इतक्यात एक छोटा मुलगा साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना एक बॉक्स देतो. हा मुलगा त्या दहशतवाद्याचा असतो जो बाबासाहेबांना बॉम्बस्फोटात मारायचा प्लॅन करतो. आणि इथेच चित्रपट संपतो. तर मंडळी, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि बरे का, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.